नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस जुलै दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील अद्रकीची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये अद्रकीला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम सातारा बाजार समितीमध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी आद्रकीला कमाल दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सर्वसा एक हजार दोनशे पन्नास रुपये राहिला मोर्शी बाजार समितीमध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी आद्रकीला चांगला दर राहिला तिथे कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे वीस रुपये राहिला रामटेक बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीचे आद्र किल्ला कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये राहिला रत्नागिरी बाजार समितीमध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी नंबर दोन जातीच्या आर्द्र चांगला दर राहिला तिथे कमाल दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये राहिला पुणे बाजार समितीमध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी लोकल जातीचे आर्किला कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये राहिला तिथे दोनशे एकोणावीस क्विंटल एवढी लोकल जातीच्या आद्रकीची आवक झाली पुण्यामधील मोशी बाजार समितीमध्ये लोकल जातीचे आर्किला कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये राहिला वाई बाजार समितीमध्ये लोकल जातीचे आर्द कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर तर सर्वसा एक हजार सातशे पन्नास रुपये राहिला पुण्यामधील खडकी बाजार समितीमध्ये लोकल जातीचे आदर कमाल दर एक हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार रुपये राहिला अशाप्रमाणे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी आद्रकीची आवक आणि बाजारभाव राहिले व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका